नमस्कार, मी स्वाती आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर पहा, आता एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळासुद्धा बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी परफेक्ट असणारी रोपं, तसेच ती आपण कटिंगपासूनसुद्धा सहजरित्या तयार करू शकतो, तर ती रोपं आपण एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा लावू शकतो. अशा काही रोपांची नावं आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पहा, ही आहे टर्टल वाईन. तर हे मी थंडीमध्ये लावलेलं रोप होतं, त्यामुळे ह्याची पहा ग्रोथ थोडीशी या पद्धतीची आहे, व्यवस्थित असं हे ग्रो झालेलं नाही आहे. आणि जसा उन्हाळा सुरू झाला तसं यावरती पहा, पूर्ण ही कुंडी या रोपाने कव्हर केलेली आहे. आणि हे पहा, हे अशा पद्धतीने यावरती खूप साऱ्या आता नवीन फांद्यासुद्धा निघालेल्या आहेत. तर हे अगदी छोटंसं रोपसुद्धा आपण लावू शकतो, म्हणजे 2-3 इंचाची छोटीशी कटिंग जरी भेटली पहा या साईजची, तर ही कटिंगसुद्धा आपण लावून यापासून या पद्धतीचं खूप सुंदर असं रोप तयार करू शकतो. तर हे सुद्धा मी एक अगदी छोटी कटिंग होती माझ्याकडे, 3-4 इंचाची असेल, तर त्यापासून हे रोप तयार झालेले. त्यानंतर हे पहा, हे आहे स्पायडर प्लांट. तर हे सुद्धा हँगिंग बास्केटसाठी परफेक्ट आहे. तसं हे कोणत्याही सीझनमध्ये आपण लावू शकतो, हे प्रत्येक सीझनमध्ये चालणारं रोप आहे. आणि हे एक एअर प्युरिफायर प्लांटसुद्धा आहे. तसेच 12 महिने हे ग्रीनरी देणारं खूप सुंदर असं रोप आहे. आणि हे पहा, यावरती अशा प्रकारचे छोटे छोटे स्पायडर बेबीज निघतात. तर या बेबीजपासूनच आपण नवीन रोप ह्याचं तयार करू शकतो. हे फक्त कट करून एका नवीन पॉटमध्ये नॉर्मली जसं आपण रोपं लावून देतो त्या पद्धतीने लावून दिलं की याचं एकसुद्धा एक छान असं नवीन रोप तयार होतं. तर हेही आता आपण हँगिंग बास्केटमध्ये लावू शकतो. त्यानंतर पहा, हे आहे बेबी टीयर प्लांट. तर ह्याची जी सुंदरता आहे ती आहे याच्या पानामध्ये. पहा, ह्याची पानं खूप अशी छोटी छोटी आहेत साईजने, आणि ही 12 महिने एवढीच हिरवी आपल्याला दिसतात. खूप सुंदर असं ग्रीनरी देणारं हे रोप आहे. तर ह्याचीसुद्धा पहा, अगदी छोटीशी जरी कटिंग आपल्याला कुठून भेटली तर तीसुद्धा आपण लावू शकतो. तर पहा, ह्याची मी जेव्हा हे रोप लावलं होतं तर एवढीही कटिंग लावलेली होती, आणि त्यापासून हे माझे एक सुंदर असं रोप तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, ह्याच्या मी बऱ्याचशा काही ब्रँचेस कट करून दुसरीकडेसुद्धा लावलेल्या आहेत. तर हेसुद्धा आता आपण हँगिंग बास्केटमध्ये लावू शकतो, कारण आता ह्याचा ग्रोथ पिरियड आहे. तुम्ही यावरती बघू शकता, नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे व्हायला. आणि हे पहा, हे एक आहे हुक प्लांटर. यामध्ये मी त्याच रोपाच्या काही कटिंग्ज लावून दिलेल्या होत्या आणि त्याही छान ग्रो झालेल्या. त्यानंतर हे पहा, हे आहे फॉक्सटेल फर्न. हेसुद्धा हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट आहे. यावरतीसुद्धा पहा, नवीन ग्रोथ आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे मी अगदी लावलं तेव्हा एकदम छोटंसं रोप होतं, आणि आता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे बुशी झालेलं आहे. तर हे आपल्याला नर्सरीमधून आणावं लागेल. अगदी छोटंसं आपण रोप जरी आणलं ह्याचं 20-30 रुपयाचं तरीसुद्धा परफेक्ट आहे. त्यानंतर हे आपण जसं हे रिपोर्ट करू तर हळूहळू हे बुशी होत जातं. तर ही पहा, अशा प्रकारची ह्याची मुळं असतात, म्हणजे अगदी छोटी छोटी कंद असल्यासारखी ह्याची मुळं असतात. यानंतर पहा, हे आहे सिंगोनियम. तर हे सुद्धा खूप इझी टू ग्रो प्लांट आहे. लो सनलाईटमध्ये चालणारं हे खूप सुंदर असं रोप आहे. खूप छान अशी ग्रीनरी देणारं रोप आहे. आणि हे सुद्धा आपण कटिंगपासून खूप इझिली ग्रो करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे ह्याची कटिंग घ्यायची. तर हे पहा, हे आहेत एरियल रूट्स ह्याचे, आणि ह्याच्या थोडंसं खालून आपल्याला ह्याची कटिंग कट करून घ्यायची आहे. आणि हे रोप आपल्याला एका नवीन पॉटमध्ये लावून द्यायचं आहे. सो ह्यापासून आपलं एक नवीन रोप तयार होणार. ते सुद्धा हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर हे आहे मनी प्लांट. तर हे मी आत्ताच रोप आणलेलं आहे आणि हे अजून मला रिपोर्ट करायचं आहे. तर मनी प्लांटच्या खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला बघायला भेटतात. तर कुठल्याही मनी प्लांटची कटिंग आता आपण ग्रो करू शकतो, कारण हा सुद्धा आता उन्हाळा हा मनी प्लांटचा ग्रोथ पिरियड आहे. सो हे सुद्धा हँगिंग बास्केटसाठी खूप सुंदर असं रोप आहे. त्यानंतर पहा, ही आहे टँजल्ड हर्ट वाईन. तर ही सुद्धा हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे. तर ह्याचीसुद्धा पहा, अगदी एवढी छोटीशी कटिंग जरी आपण घेतली तरी त्यापासून आपण हे खूप सुंदर असं रोप तयार करू शकतो. तर हे पहा, या पद्धतीने हे रोप मी लावलेलं आहे, एका हुक प्लांटरमध्ये लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ह्याची ग्रोथ झालेली आहे. आणि अगदी छोटीशी 2 इंचाची मी एक कटिंग लावली होती पहा,
आणि हे आपण कोणत्याही सीझनमध्ये रोप तयार करू शकतो, कधीही लावू शकतो. हे ग्रो करत राहणार, लो सनलाईटमध्ये चालणारं, शेडी एरियामध्ये राहणारं, खूप सुंदर असं हे. त्यानंतर पहा, ही आहे पर्पल टर्टल वाईन. तर ही सुद्धा आपण कटिंगपासून तयार करू शकतो आणि हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट असं हे रोप आहे. तर ह्याची सुद्धा आपण अगदी छोटीशी 2-3 इंचाची जरी कटिंग कुठे आपल्याला मिळाली तर त्यापासून सुद्धा आपण हे एक सुंदर असं रोप तयार करू शकतो. तर पहा, कुठल्याही रोपाचा एक सर्वायविंग पिरियड असतो. सो आता ह्याच्यासुद्धा नवीन कटिंग काढून मला परत या पॉटमध्ये लावून द्यायचे आहेत, त्यामुळे ह्याची पानं थोडीशी सुकलेली आहेत कारण त्याचा सर्वायविंग जो पिरियड आहे तो संपलेला आहे. आणि सर्वायविंग पिरियड संपला की आपल्याला फ्रेश कटिंग घेऊन त्याच रोपाच्या परत पॉटमध्ये आपल्याला लावून द्यायच्या असतात, मग ते कुठलंही असो. त्यानंतर पहा, हे आहे वॉन्डरिंग ज्यू. यामध्ये सुद्धा 2 कलर भेटतात, एक हा पर्पल आणि दुसरा एक आहे तो म्हणजे ग्रीन. तर माझ्याकडे हे एक रंगाचा आहे वॉन्डरिंग ज्यू, ह्याचीसुद्धा अगदी छोटीशी कटिंग आपण घेऊन पॉटमध्ये लावून देऊ शकतो. हे सुद्धा हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट रोप आहे. हे सुद्धा लो सनलाईटमध्ये चालतं, अगदी अर्धा एक तासाच्या सनलाईटमध्ये सुद्धा छान असं सर्वाईव्ह करून जातं. आणि ह्याचा जो रंग आहे तो तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा एकदम कलरफुल लुक देणारं हे एक रोप आहे. तर हे सुद्धा एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर पहा, हे आहे बेबी सनरोज. तर बेबी सनरोजवरती अगदी छोटी छोटी फुलं येतात, पहा पिंक कलरची. 2-3 रंगाचं रोप भेटतं हे, येलो व्हाईट, सॉरी येलो पिंक आणि रेड. तर हे पहा, इथे यावरती फुल येऊन गेलेलं आहे. तर हे थोडंसं शेडी एरियामध्ये होतं, तर शेडी एरियामध्ये जर आपण रोप ठेवलं तर त्यावरती फुलं येत नाहीत, पण हे प्लांट आपली ग्रीनरी टिकून ठेवतं. पण रोजची जर 2 तासाची सनलाईट या रोपाला मिळत राहिली तर यावरती खूप सुंदर अशी फुलं येतात. आणि हँगिंग बास्केटसाठी तर हे रोप तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट आहे. आणि आता याचा सुद्धा ग्रोथ पिरियड आहे, त्यामुळे ह्याची सुद्धा आपण 2-3 इंचाची छोटीशी कटिंग जरी भेटली तरी ती सुद्धा आपण पॉटमध्ये लावून देऊ शकतो. त्यानंतर पहा, हे आहे गोल्डन सीडम. तर हे जे प्लांट आहे ह्याची मी अगदी छोटीशी कटिंग आणली होती आणि ती मी एका पॉटमध्ये पहा साईडला एका रोपाच्या लावून दिलेली, तर तिचीसुद्धा ग्रोथ छान झालेली आहे. हे सुद्धा हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट असं रोप आहे. त्यानंतर पहा, हे आहे चार्मिंग चार्ली. तर हे जे रोप आहे ह्याची पानं पहा पुदिन्याच्या पानासारखी दिसत आहेत, पण हे थोडंसं सनलाईट जास्त टॉलरेट करत नाही, याला ऊन जास्त सहन होत नाही, त्यामुळे पहा ह्याची पानं अशी होतात अगदी जळल्यासारखी आणि थोडीशी पिवळी पिवळी पडतात. तर इथे अर्ध्या दिवसाचं ऊन या रोपाला मिळतं, त्यामुळे ह्याची पानं अशी आहेत. पण जर आपण हे थोडंसं शेडी एरियामध्ये आणि ब्राईट लाईटमध्ये जर ठेवलं तर हे खूप सुंदर असं रोप दिसतं. तर हे सुद्धा आपण कटिंगपासून आता तयार करू शकतो. याचा सुद्धा आता ग्रोथ पिरियड आहे, तुम्ही बघू शकता यावरती नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे. आणि हे एकदम परफेक्ट असं रोप आहे हँगिंग बास्केटसाठी. त्यानंतर हे पहा, ही आहे एवरग्रीन टर्टल वाईन. ही सुद्धा छान अशी ग्रीनरी देणारी एक वाईन आहे आणि ही सुद्धा आपण कटिंगपासून तयार करू शकतो. अगदी ह्याची छोटीशी कटिंग 2-3 इंचाची लावली तरी एक छान असं आपलं हे रोप तयार होतं. तर हे सुद्धा रोप मी कटिंगपासूनच तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे मी सीझन ह्याचा संपलेला होता, थंडीमध्ये मी हे लावून दिलेलं होती कटिंग, आणि जसा उन्हाळा सुरू झाला तर ह्याची ग्रोथ तुम्ही बघू शकता कशा प्रकारची झालेली आहे सुरू व्हायला. तर या पद्धतीने पहा हे रोपसुद्धा आपण हँगिंग बास्केटमध्ये लावू शकतो. त्यानंतर पहा, हे आहे चिनी गुलाब. चिनी गुलाबामध्ये सुद्धा पहा आजकाल खूप सारे रंग बघायला मिळतात, नर्सरीमध्ये सुद्धा ह्याची रोपं आता आलेली दिसतात. तर हे रोपसुद्धा आपण कटिंगपासून तयार करू शकतो आणि हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा लावू शकतो. फक्त हँगिंग बास्केट थोडीशी फुल सनलाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवावी, म्हणजे ह्यावरती छान अशी फुलं येतील. यानंतर पहा, हे आहे पर्सलेनचं रोप. तर हे सुद्धा हँगिंग बास्केटसाठी एकदम परफेक्ट आहे. आता ह्याचा सुद्धा ग्रोथ पिरियड आहे, फ्लावरिंग सीझन आहे, त्यामुळे आपण हे रोपसुद्धा हँगिंग बास्केटमध्ये लावू शकतो. ह्याचीसुद्धा पहा या पद्धतीची एखादी कटिंग घेऊन आपण हीही लावू शकतो, म्हणजे हे सुद्धा खूप इझी टू ग्रो आणि कटिंगपासून तयार होणारं रोप आहे. यामध्ये सुद्धा आजकाल खूप सारे रंग बघायला मिळतात. तर हे पहा, हे माझ्याकडे काही शेड्स आहेत, तर ह्यालाही सनलाईटची गरज आहे, त्यामुळे हे सनलाईट असेल अशा ठिकाणी ह्याची हँगिंग बास्केट ठेवावी. तर हे पहा, हे आहे बेबी सनरोज आणि ह्याचं फूल पहा कशा प्रकारचं आहे. तर ह्याच्या पॉटमध्ये मी 3-4 कटिंग्ज लावून दिलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ते कसं बुशी असं झालेलं आहे.
त्यानंतर हे पहा, ह्याचं फूल या पद्धतीचं असतं। हे पहा, गुलाबी रंगाची या प्रकारची फुलं या रोपावरती येतात। त्यानंतर पहा, हे आहे वडेलिया प्लांट। तर हे आपल्याला रस्त्याच्या साईडला वगैरे कुठेही पहा डिवायडरवरती बघायला मिळतं। तर ही कटिंग ही मी तिथूनच आणली होती, याची अगदी छोटीशी कटिंग आणली होती आणि त्यापासून पहा हे खूप सुंदर असं रोप तयार झालं आहे। यावरती पिवळ्या रंगाची छोटी छोटी फुलं येतात आणि हे पहा, जिथे याचा नोड एरिया असेल त्याच्या मागच्या साईडला पहा या पद्धतीची मुळं याला फुटलेली दिसतात आणि हीच मुळं असलेली जागा आपल्याला मातीमध्ये खोचून द्यायची आहेत आणि तिथूनच मग आपलं एक नवीन असं रोप तयार होतं। नोड एरियामधून तिथून नवीन फुटवे फुटतात आणि ह्या पहा, आता यावरती नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे पण अजून यावरती फुलं यायला सुरुवात झालेली नाही आहे, तेही मी नंतर तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर आता पहा, जी काही मी रोपं तुम्हाला दाखवलेली आहेत तर हँगिंग बास्केटसाठी ही सगळी परफेक्ट आहेत। यापैकी 90% रोपं अशी आहेत जी ब्राईट लाईटमध्ये, शेडी एरियामध्ये, हँगिंग बास्केटमध्ये चांगल्या प्रकारे चालू शकतात। तर या कटिंग आत्ता आपण लावून आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या गार्डनमध्ये खूप छान अशी ग्रीनरी तयार करू शकतो। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, हॅपी गार्डनिंग।